सालाबाद प्रमाणे यंदाही जय भवानी मित्रमंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश प्रतिष्ठापना करून श्रींच्या महापूजेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. 1985 साली स्थापन झालेल्या या संस्थेत दरवर्षी वेगळा उपक्रम राबविण्यात येते. यंदा तिरुमला श्री बालाजींचे सात द्वार व श्री व्यंकटेश्वर आरास देखावा या ठिकाणी उभारण्यात आले. प्रथम द्वार अत्यंत मनमोहक असा आहे. त्यामध्ये पद्मशाली आराध्य दैवत श्री मार्कंडे महामुनी यांची प्रतिमा सर्वांना विलोभनीय वाटत प्रसन्न करते. या आरास देखाव्याच्या उद्घाटनासाठी धडाडीचे युवा नेतृत्व देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या वतीनं यावेळी आरती करण्यात आली व त्यानंतर माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी अंबादास नल्ला, अमित देवसानी, पुरुषोत्तम कैरमकोंडा, प्रभाकर कुरापाटी, अध्यक्ष राहुल नल्ला, विजय बद्दल, पवनकुमार एमुल, चेतन आडम, राहुल बद्दल, व्यंकटेश बुधारम, विजय नल्ला, व्यंकटेश नल्ला, मोहनीश येमुल, शिवकुमार येमुल, राहुल परकीपंडला, व्यंकटेश देवसानी, विनीत बल्ला आदी भक्तगण उपस्थित होते. अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अधिक माहिती देण्यात आली. मी अंबादास नारायण नल्ला, जेवणी मित्रमंडळाचे संस्थापक, तसेच पुरुषोत्तम कैरमकोंडा संस्थापक. हे मंडळ 1979 साली स्थापन झालेलं आहे. आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने गणपती उत्सव साजरा करत आहोत. तरी देखावाबी करत आहोत. दरवर्षी भक्तिमय देखावे करतो. नवीन देखावे सगळे आम्ही पार पाडतो. आमच्या मंडळाचे सर्व सभासद व अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे लई मेहनतीने सर्वांचे सहकार्याने सगळ्यांचे उत्सव साजरा करत आहेत. यावेळचे अध्यक्ष राहुल नल्ला, तसेच पवन एमूल, सविता आडम, सर्व कार्यकर्ते सात दरवाजे. यावर्षी श्री भगवान व्यंकटेश्वर तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर या सात दरव्याचे डेकोरेशन झालेले आहे. माननीय श्री देवेंद्र कोठे यांचे हस्ते उद्घाटन झालेले आहे. तरी सर्व सभासदांचे व जयवानी मित्रमंडळाचे सर्व सभासदांचे मी अभिनंदन करतो की असंच दरवर्षी उत्सव साजर करत राहा ही माझी इच्छा आहे. गोविंदा 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 गणपती बाप्पा होर्या, मंगल मूर्ती होर्या, होर्या 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 होर्या. यावेळी स्वरांजली चॅनलचे आभार मानत नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या हस्ते स्वरांजलीचे प्रकाश कुरापाटी यांचा सन्मान करण्यात आला.